जरूरी काय धर्मरक्षक काय या व्यक्तीला त्या संभाजी महाराजांच्या उद्देशी असताय आणि त्या असतेच्या पाठीमागचा जो विचार आहे त्या विचारातून ती असता असते तर त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही. ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे जे प्रकारे होते आणि त्याचं फार त्यांनी पंतप्रधान ते अनेक वेळा खासदार अनेक वेळा सरकारच्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे काही तक्रार नाही त्यांनी ते केलं ते हरकत नाही. तिथं धर्मवीर म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. हे सगळ्या विषयाला बाजूला ठेवून त्याच्यापासून वेगळी कडं लोकांची मतं डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा प्रयत्न हे सगळे असे प्रश्न करून जाऊ द्यायचं असेल ते आणखीन काय असेल त्यामुळे करतात असं स्वच्छतीच. सध्या महापुरुषांबद्दल वेगवेगळ्या विषयाला धरून वाद सुरू झालेले महत्वाचा विषय बाजूला राज्यामध्ये सध्या अनेक मुद्द्यांवरती चर्चा होती आणि त्यामधले एक महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी केलेलं संभाजी महाराज धर्मवीर नाही हे वक्तव्य ज्याच्यावरनं आता भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली आणि माफी मागायची मागणी करतायत. त्याच्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट पाहिलं संभाजी महाराजांच्या संबंधीचं ते लिखाण आहे. माझ्यासमोर दोन प्रकारची लिखाणं आलेली एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख देखील खालचे त्यांनी काय लिहिले सावरकरांनी काय लिहिले त्या दोघांनी लिहिलेलं समाजाच्याबद्दल महाराजांच्याबद्दल जे काही लिखाण आहे ते कुणालाही फसत करणारं नाही पण ते कधी काही लिहिलेलं होतं त्याचं आता कुकरून काढून कारण नसताना राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचा अर्थ नाही म्हणून मी त्याचा उल्लेख करू इच्छित आहे फक्त आठवण करून देऊ इच्छितो. आता दुसरा प्रश्न असा आहे की स्वराज्य काय त्यांचं स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर असं आहे की ज्या नागरिकांना ज्या व्यक्तीला ज्या घटकाला त्यांच्याबद्दल संभाजी महाराजांच्याबद्दल बोलत असताना स्वराज्य रक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण होत असेल तर त्या संबंधीचा उल्लेख करण्यात काही चुकीचं नाही. काही घटकांना ते धर्मवीर म्हणून उल्लेख करत असेल आणि धर्माच्या अंगानी ते त्या ठिकाणी बघत असतील तर त्यालाही माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचं ते मत आहे त्याला मानण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना धर्मवीर म्हणा तुम्ही त्यांना धर्मवीर रक्षण म्हणा त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. जरूर ज्याला हवंय ते त्या ठिकाणी करू शकतो. फक्त मला काळजी एकच आहे की धर्मरक्षक या संबंधीचा उल्लेख केला नाही याच्याबद्दल ती जी काही तक्रार काही घटकांची आहे त्याच्याबद्दल मला थोडीशी काळजी दुसरी एक अशी वाटते की मी कधी ठाण्याला जातो तर त्यावेळेला धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावं येतात. म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांचं ठाण्यामधलं एकेकाळाचं त्यांचं जे फासे जरुरी यांना काय धर्मवीर आनंदिगेंना पण धर्मवीर म्हणतात आणि यांची इच्छा आहे संभाजी महाराजांना पण धर्मवीर म्हणावा. खरे बरोबर ना. तेच मला तेच सांगायचं आहे की ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे जे प्रकारे होते आणि त्याचं फार त्यांनी पंतप्रधान ते अनेक वेळा खासदार अनेक वेळा सरकारच्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. माझी काही तक्रार नाही त्यांनी ते केलं ते हरकत नाही. तिथं धर्मवीर म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि म्हणून धर्मवीर काय धर्मरक्षक काय त्या व्यक्तीला त्या संभाजी महाराजांच्या उद्देशी असताय आणि त्या असतेच्या पाठीमागचा जो विचार आहे त्या विचारातून ती असता असेल तर त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही. धर्मवीर म्हणायचं असेल धर्मवीर म्हणा त्याचा सन्मान करा
आणि रक्षक करायचं असेल तर शिवछत्रपती गेल्याच्या नंतर त्या राज्यावर हल्ले होत असताना कशाचा विचार न करता स्वतःच्या भवितव्याचा विचार न करता राज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी एक महत्वाचं काम केलं, त्याची नोंद आपण घेतली तर काही चुकीचं नाही आणि म्हणून याच्यातून वाद करण्याचं काही कारण नाही. पण सर, या संदर्भात दुसरं जितेंद्र आव्हाडांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यावरून सुद्धा वाद होताना दिसत. त्यांनी काय व्यक्त केलेले पाहिजे हे हिंदू दृष्टा नव्हती अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं काय जे आहे ते मी बघितलेलं नाही. त्यामुळे ज्यांचं अजित पवार काय बोलले ते मी सिरियस पाहिजे आणि त्याच्यामुळे मी त्याचा उल्लेख याचं कमी केला. आता कोणी आमदार बोलतात, कोणी आणखीन कार्यकर्ते बोलतात, त्या सगळ्यांना मी उल्लेख करावा किंवा त्याचं स्पष्टीकरण करावं याची काय आवश्यकता नाही. हे सर्व वक्तव्य झाल्यानंतर अजित पवार मात्र कुठेही समोर येताना दिसत नाहीये. गेल्या कार्यक्रमात त्यांचं नाव होतं. निश्चित तुम्हाला काय काळजी करू नका. आपला काही संपर्क झाला का? माझी घात नाही पाहिजे कारण निश्चित नव्हतं. राज्यामध्ये सध्या महत्वाचे जसं मगाशी ताईही म्हणाल्या की महागाई असेल, बेरोजगारी असेल, असे सगळे मुद्दे बाजूला पडतायत आणि लव्ह जिहाद असेल किंवा धर्मवीर म्हणायचं का नाही अशा पद्धतीचे मुद्दे सातत्याने पुढे येऊन त्याच्यावरती वक्तव्य. राज्य कसे सध्याचे जे बेसिक इश्यूज आहेत ज्याच्यामध्ये लोक अस्वस्थ आहेत त्यांना यातना सहन करतात हे सगळ्या विषयांना बाजूला ठेवून त्याच्यापासून विविध लोकांची वस्तू डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा प्रयत्न हे सगळे असे प्रश्न उभं करून ते लव जिहाद असेल किंवा आणखीन काय असेल त्यावर करतात असं स्वच्छतेची. लव जिहादच्या मुद्द्यावरनं राज्यभरामध्ये मोर्चे निघतायत, गावागावांमध्ये मोर्चे. लव जिहादच्या मुद्द्यावरनं हिंदू संघटनांचे मोर्चे निघतात आणि लव जिहाद विरोधी कायदा करावा अशा पद्धतीची मागणी असं एकूण कसं की सरकार सुद्धा एक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संयुक्त सत्ता त्यांच्याकडे त्यामुळे काय कायदा करायचा यासंबंधीची मागणी करायला मोर्चे करायची काय गरज. आपल्याकडे सत्ता आहे, सत्तेमध्ये सत्तामध्ये असलेल्या लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन टाकावं आणि काय जे करायचं ते करावं. सर, दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलाय, नोटबंदी ही जो केंद्र सरकारने निर्णय घेतला होता तो योग्यच होता, घटनाबाह्य निर्णय नव्हता अशा पद्धतीचा निकाल. असा तो केंद्र म्हणजे चार जजेसनी तो निर्णय दिलेला आहे, एका जजचा निर्णय वेगळा होता. पण ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट एका दुसरा निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाच्या संबंधी भाष्य करण्यात असताना निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्यामुळे तो आपण मान्य केला पाहिजे. पण इथून पुढच्या काळामध्ये त्याचं अर्थकारण त्याच्यावर झालेले परिणाम त्याच्यावर लोक लिहितील आणि आणखी काही वेगळी मत असतील तर वेगळी मत खुलायची. पण आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आपण त्याच्या संबंधीचं भाष्य करू शकत नाही, तो निर्णय जनतेला ऍक्सेप्ट करावं लागेल. तेलंगणा राष्ट्रीय समिती आता भारतीय असं नाव धारण करते आणि महाराष्ट्रापासून त्यांच्या कॅम्पेनची सुरुवात करतायत. सगळी गोष्ट कुठल्याही पक्षाला आपल्या कामाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे आणि विस्तार करण्याची भूमिका तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या नेतृत्वाने केली याचा आनंद आहे. महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते आणि त्यांनी मिशन 45 सुरू केलेलं आहे, त्याचं त्या ठिकाणी त्याचं सुरुवात ही चंद्रपूर मधनं केलेली आहे. आश्चर्य वाटतं खरं म्हणजे तर ते मिशन 48 करायला पाहिजे होतं. महाराष्ट्रात 48 जागायचं सगळ्याचं 45 नाही. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती पण टीका केली. महाविकास आघाडी सरकार असताना कमिशन पुरी त्यांची टीका शिवसेने माझ्या वाचण्यात आली. ते जे काय बोलतात आताच त्यांच्या राज्यामध्ये निवडणूक झाली, काल ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात यांच्या राज्याची निवडणूक झाली
त्यांची हातात सत्ता होती, लोकांनी सत्तेतून त्यांना दूर केलं आणि त्यामुळे जे पक्षाचे अध्यक्ष होते त्या पक्षाचा जो अधिकार आहे त्यांना अध्यक्ष म्हणून निवडायचा. पण त्या अध्यक्षांना स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःच्या पक्षाला सत्तेत असताना, केंद्राची सत्ता आपल्याकडे असताना निवडणुकीमध्ये यशस्वी होता आल्याने त्यांनी अन्य ठिकाणी जाऊन काही वक्तव्य करण्याची नोंद किती गांभीर्य यांनी घ्यावी याचा काही विचार करण्याची आवश्यकता नाही. सीमा भाग केंद्रशासित प्रदेश करावा असं काही लोक म्हणतात. असं आहे की ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकार सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या संबंधीचं वर्तन करतात ते बघितल्याच्या नंतर एक तर ही मागणी मराठी जनतेची केंद्राची मागणी मान्य करावी किंवा हा जर मामला कोर्टात आहे आणि कोर्टाचा निकाल लागेपर्यंत काही करता येत नाही असे भूमिका असेल तर मग कोर्टाचा निकाल लागेपर्यंत ते केंद्र शासित केल्याची हरकत नाही. त्यामुळे लोकांना काही प्रमाणात ते द्यावे.